नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणीनो, आज तर मी एकदम आश्चर्यचकित झाली बाबा। काय माहिती आहे का, कुत्री हिला बघून भोगते। हां, तर ही बाया बघते बघा, कुत्रा भोगतोय कुत्रा। अरे कुत्रे केव्हा भोगतात माहिती आहे का? कुत्रे बघता भोगतात केव्हा? जेव्हा ना चोर लोकांना गावामध्ये येतात किंवा आपल्या घराजवळ अनोळखी व्यक्ती किंवा त्या कुत्र्याला संदेश येतो, हां, की म्हणजे चोरटी बाई आपल्या गावात आली आहे म्हणून, आणि त्या कुत्र्याला सुद्धा कळालं आहे की तू धोकेबाज आहे, दगाबाज आहे आणि चोरटी आहे। तर त्यामुळे तो कुत्रा संदेश सांगतोय की बाबा चोर आली गावामध्ये, चोरटी आली। तर तो कुत्रा आहे ना, तू बोलते ना ते कुत्री आहे कुत्री आहे, तो कुत्रा आहे ना तुला बघून भोगतोय आणि गावच्या लोकांना सांगतोय मोठी डाकून आली आहे, डाकीण। तर तू डाकीण आहे आणि काय बाबा, तुला फिरायला जायचं असेल तर बसचं तिकीट काढ किंवा भाड्याचं का गाडी घे। तुला यूट्यूबमधून पगार येत नाही का ए छपरे? तुला यूट्यूबमधून पगार येत नाही का बोल? हां, तुला यूट्यूबमधून पगार येतो ना 4-4 लाख रुपये, 5-5। तर जा ना तिथे तुळजापूरला फिरायला, तुला लोकांचा पैशाचा कशाला हो। आणि लास्ट बोलते बघा बघा काही प्लॅन असेल तर, बाबा प्लॅन तू जाय। तर त्या पुण्यामध्ये बसलेल्या बाईला कशामध्ये आणते चक्रमबाई? काय बया, आता काय बोलायचं राव, जायचं आहे फिरायला हिला आणि प्लॅन लावते दुसऱ्यांना, त्यांच्या घरी आहे फंक्शन आणि त्यांचं फंक्शन सोडून ती तुझ्याबरोबर फिरायला यायचं का? आता देवस्थानचा प्लेस आहे, मी वाईट बोलायचं नाही आहे, फक्त तुझ्यासाठी मी असं बोलते बाबा। बघा बघा काहीतरी प्लॅन करा रे बाबा, तुझी ऑर्डर, तुला फिरायला जायचं आहे, तू घे ड्रायव्हर निघ, जे भावाला सांग, भावावर हक्क घाल, दुसऱ्यांवर काय हक्क घालते? हा, एखाद्या बाईने हेल्प केली, मदत केली तर झाली का चुलत बहीण तुझी? आणि जेव्हा आम्ही केलं तुला मदत तर तेव्हा काय झालं? आम्हाला प्रमोशन केलं होतं तू? हो, आमचं प्रमोशन केलं होतं एक दिवसाचं। आता काय बोलायचं राव या बाईचं, मला कळत नाही बाबा।